महाराष्ट्र विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये कोण-कोण मैदानात उतरलेला आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। बघा हे सगळे उमेदवार आहेत, भाजपचे उमेदवार प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते राम शिंदे या दोघांना उमेदवारी भाजपने दिली आहे। त्याशिवाय श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांना सुद्धा भाजपने उमेदवारी दिली आहे आणि प्रसाद लाड हे सुद्धा भाजपचे उमेदवार असणार आहेत। त्यामुळे यात आणखीन एक भर पडली अपक्ष उमेदवाराची, ती सदाभाऊ खोत यांच्या रूपाने भाजपने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेनेने दोघांना उमेदवारी जाहीर केली, सचिन अहिर आमशा पाडवी यांना आणि शिवसेनेने या दोघांना उमेदवारी दिल्याच्या नंतर काँग्रेसने सुद्धा मुंबईतून दोघांना उमेदवारी दिली। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतले दोन नेते चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप या दोघांना विधान परिषदेमध्ये पाठवण्याची तयारी काँग्रेसने केली। राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला, पुन्हा त्यांना उमेदवारी दिली आणि जे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले त्या एकनाथ खडसे यांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली। आता या सर्व राजकीय रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काय म्हणाले जाणून घेऊयात। शेतकरी असो किंवा या राज्यातला अन्याय होणारा नागरिक असो, यासाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आमदार मतदान करतील। मुद्दा राहिला पाचव्या सीटचा, त्या पाचव्या सीटमध्ये आवश्यक मतं ही लोकप्रतिनिधी आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून देतील आणि भारतीय जनता पार्टीचे 5 आणि अपक्ष पुरस्कृत 6 उमेदवार या निवडणुकीत विजय होतील। खरं बघितलं तर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार उभा राहतील त्याचा अर्थ सरळ आहे की आमची लोकशाही ही आता बळकट व्हायला लागलेली आहे आणि आमदारांना पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे की मला कुणाला मतदान करावं, आणि म्हणून निश्चितपणानं ही एक चांगली गोष्ट या ठिकाणी होत आहे। मी उमेदवार असल्यामुळं, अपक्ष उमेदवार असल्यामुळं सर्व आमदार हे मतदार आहेत, मलाही मतदार राजाकडं त्यांच्याकडे जावं लागेल, ते कोणत्याही एका पक्षाचे असेना आणि त्यांना साकडं घालावं लागेल। मला निश्चित खात्री आहे की हे सगळी मंडळी मला मतदान करेल।